नमस्कार द सुनील तांबे मध्ये आपलं स्वागत आहे मोठी धरणं ही उगवत्या भारताची तीर्थक्षेत्र आहेत अशी घोषणा जवाहरलाल नेहरू यांनी भाकरा नांदेल धरणाच्या उद्घाटनाच्या वेळेला केलेली होती त्यानंतर बरंच काही पाणी वाहून गेलेलं आहे आणि आज आपण आता वेगळ्या परिस्थितीत आलेलो म्हणजे आपल्याकडे म्हणजे धरणंच म्हणायची झाली तर आज भारतामध्ये सर्वाधिक धरणं जी आहेत ही अमेरिकेत आहेत त्या मोठी धरणं त्यानंतर चीनमध्ये आहेत आणि तिसऱ्या क्रमांक भारताचा आहे आणि भारतातल्या मोठ्या धरणांमध्ये सर्वाधिक धरणं ही महाराष्ट्रात आहे आणि तरी पण अजूनही महाराष्ट्रातला पाणी प्रश्न सुटलेला नाही किंवा भारतातलाही पाणी प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे आणि सतत धरणं बांधण्याची आणि पाणी वाटपावरती पाणी वाट त्या म्हणजे नद्यांच्या पा पाणी वाटपांवरनं होणारे राज्या राज्यातले संघर्ष हे आजही सुरू आहेत आणि या इकडे या काळामध्येच नेमकं म्हणजे हा जो काही आपण धरणं बांधायची धरणं मोठ्या प्रमाणावरती जल पाण्याचा साठा करायचा त्या साठ्यापासून वीज निर्माण करायची त्यानंतर ते पाणी पाटबंधारे किंवा सिंचनासाठी वापरायचं हा जो सगळा प्रकार आहे हा तर आपण ब्रिटिशांकडनं किंवा पाश्चात्यांकडनं आणला परंतु आज नेमकं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये धरणं पाडून टाकण्याची एक मोठी चळवळ सुरू झालेली आहे आणि इतकी धरणं म्हणजे ते समजा आपण याचं म्हणजे ही धरणं आणि बंधारे बांधल्यामुळे नदीचा प्रवाह जागोजागी अडतो छोटी मोठी तळी निर्माण होतात गाळ साठल्यामुळे नद्या धरणांचं आयुष्यमान कमी होतं पुराचा धोका वाढतो पुरामुळे होणारं नुकसान त्यातही विविध माशांच्या जाती नष्ट होतात माशांच्या संख्येत घट होते त्यामुळे मच्छिमारांचं नुकसान होतं जैवविविधेचं नुकसान होतं जलविद्युत प्रकल्पामधून मिळणारी वीज आणि उद्योगांचा पाणीपुरवठा आणि सिंचन यामुळे होणाऱ्या आर्थिक लाभाच्या गणितात नुकसानीचा आकडा हा मोठा असतो असं युरोप आणि अमेरिकेतल्या लोकांच्या राज्यकर्त्यांच्या आणि वैज्ञानिकांच्या ध्यानी आलेलं आहे युरोपियन युनियनने दोन हजार वीस साली वॉटर फ्रेमवर्क डायरेक्टिव्जचा स्वीकार केला आणि त्यानंतर नद्यांवरील बंधावे आणि धरणं हटवण्याच्या मोहिमेने वेग घेतला डॅम रिमूव्हल युरोप नावाची एक अधिकृत वेबसाईट आहे आणि या अधिकृत वेबसाईटवरती ती माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार ऑस्ट्रिया बेल्जियम सायप्रस डेन्मार्क इंग्लंड इस्टोनिया फिनलंड फ्रान्स जर्मनी आयर्लंड इटली लाटविया लिथुआनिया लक्झेंबर्ग मोंटेनेग्रो नेदरलँड्स नॉर्वे पोलंड पोर्तुगाल स्कॉटलंड स्लोवाकिया स्पेन स्वीडन स्वित्झर्लंड युक्रेन आणि वेल्स या देशांनी पुरवलेल्या माहितीनुसार युरोपातील विविध नद्यांवरील सहा हजार दोनशे तेवीस धरणं आणि बंधारे हटवण्यात आलेले आहेत मात्र हे फार मोठं काम नाही कारण आजही युरोपातील नद्यांवर सु सुमारे दहा लाख धरणं आणि बंधारे आहेत अशी माहिती सदर वेबसाईटवर देण्या देण्यात आलेली आहे नद्यांवरील धरणं आणि बंधारे हटवण्यासाठी युरोपियन युनियनने ॲडॅप्टिव्ह मॅनेजमेंट इन युरोपियन रिव्हर्स हा प्रकल्प हाती घेतला सदर प्रकल्पाने तेरा युरोपियन देशातील दोन लाख नद्यांवरील दोन लाख वीस हजार धरणांची आणि बंधाऱ्यांची यादी केलेली आहे नदीवरील धरणं आणि बंधारे आठवण्या हटवण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे हे सगळं वर्ल्ड फिश म्हणजे सगळ्यात गमतीदार आहे तो वर्ल्ड फिश मायग्रेशन फाउंडेशनचा अहवाल त्यानुसार नद्यांवरील धरणं आणि बंधारे यामुळे नदीतील माशांच्या रहदारीवर बंधनं येतात त्यांचा अधिवास धोक्यात येतो युरोपातील नद्यांमधील स्थलांतर करणाऱ्या माशांच्या संख्येत त्र्याण्णव टक्के घट झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे त्याचा फटका मच्छीमारांना बसला आहे प्रचंड गाळामुळे धरणांना धोका निर्माण झाला आहे त्याशिवाय नद्यांवरील लाखो बंधारे आणि धरणं यामुळे अचानक पूर येतो या पुरांमुळे लोकजीवन जीवन उध्वस्त होतं मनुष्यहानी होते याकडेही सदर अहवालात लक्ष वेधण्यात आलं आहे धरण बंधाऱ्यांच्या लाभापेक्षा नुकसानीचा आकडा खूप मोठा आहे दोन हजार बावीस साली अमेरिकेतील सत्तावीस राज्यांमधील पासष्ट धरणं आणि बंधारे हटवण्यात आले आजपर्यंत अमेरिकेतील दोन हजार पंचवीस धरणं हटवण्यात आली आहेत यापैकी काही धरणं एकोणीसशे बारा साली बांधण्यात आली होती किमान तीस हजार धरणं पुढच्या काळात हटवण्यात येतील असा अंदाज आहे नद्या पुन्हा जिवंत करायचा करायच्या तर त्याला पर्याय नाही असं तिथल्या तिथले तज्ज्ञ नागरी संस्था संघटना आग्राने मांडतात चीन आणि अमेरिकेनंतर सर्वाधिक धरणं भारतात आहेत सुमारे पाच हजार मोठी धरणं भारतात आहेत नद्यांच्या पाणी वाटपावरून दोन वा अधिक राज्यांमध्ये सतत तणाव असतात कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये सुरू असलेला तंटा शंभर वर्षांहून जुना आहे अजूनही तो प्रश्न समाधानकारकरीत्या सुटलेला नाही ओडिसा आणि छत्तीसगड यांच्यातला पाणी संघर्ष अनेक दशकं सुरू आहे सुरू आहे महानदीवरील हिराकूट धरणाच्या वा धरण या वादाच्या केंद्रस्थानी आहे गंगेवरील फराक्का बंधारा पश्चिम बंगालमध्ये आहे या बंधाऱ्यामुळे गंगेने वाहून आणलेला गाळ साठून राहिला आहे या गाळामुळे बिहारमध्ये दरवर्षी पूर येतो मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही वर्षांपूर्वी ध फराक्का ध बंधारा तोडण्याची मागणी केली होती कारण दरवर्षी गंगेला येणाऱ्या पुरांमुळे बिहारमधील शेती आणि जीवनजीवन उद्ध्वस्त होतं पूरग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनावर हजारो कोटी रुपये खर्च होतात समुद्रातले स्थलांतर करणारे मासे नदीत येत नाहीत त्यामुळे गंगा नदीवर मच्छीमार करणाऱ्या समूहांच्या पोटावर पाय आला आहे पाणी या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीचा अहवाल या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये म्हणजे दोन महिन्यापूर्वीच प्रसिद्ध झाला देशातील विविध धरणांच्या सुरक्षिततेबाबत या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत यापैकी अनेक धरणं शंभर वर्षांपूर्वीची आहेत एकूण पाच हजार सातशे पंचेचाळीस मोठ्या धरणांपैकी पाच हजार तीनशे चौतीस धरणं कार्यान्वित आहेत म्हणजे ऑपरेशनल आहेत अशी माहिती संसद टी व्हीवर झालेल्या कार्यक्रमात देण्यात आली सरदार सरोवर निगम लिमिटेड या महामंडळाच्या कार्याचं लेखापरीक्षण कॉम्ट्रोल जनरल कॉम्प्रोलर अँड ऑडिटर जनरल यांनी केलं महालेखापालांनी या लेखापरीक्षण अहवालानुसार दोन हजार एकवीसमध्ये या महामंडळाचा सा तोटा सातशे एकोणचाळीस पॉईंट बत्तीस कोटी रुपयांचा आहे आणि एकूण संचित तोटा म्हणजे आजवर झालेला तोटा हा सहा हजार सातशे एक्केचाळीस पॉईंट बेचाळीस कोटी रुपयांचा आहे सदर अहवाल एप्रिल महिन्यात गुजरात विधिमंडळात सादर करण्यात आला या महामंडळामध्ये गुजरात सरकारने एकूण सदुसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे मात्र हे महामंडळ दोन हजार पंधरा सोळापासून तोट्यात आहे असंही महालेखा परीक्षकांनी नोंदवलं आहे या प्रचंड गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे असा इशाराही महालेखापरीक्षकांनी त्यांच्या अहवालात दिला आहे प्रत्येक राज्याच्या लेखा परीक्षण अहवालांची छाननी केली तर मोठ्या धरणांमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक आतबट्ट्याची ठरल्याचं ध्यानी येईल त्यामुळे आज ना उद्या भारतालाही युरोप व अमेरिकेचा धरण हटवण्याच्या कार्यक्रमावर विचार करावा लागेल संसदीय समितीच्या अहवालानेच त्याकडे निर्देश केला आहे मोठी धरणे पर्यावरणीय व पर्यावरणीय व सामाजिक आर्थिक दुष्परिणाम पराग चोळकर यांची ही पुस्तिका आहे ही पुस्तिका या चर्चेसाठी आपण अवश्य वाचायला हवी आणि ही पुस्तिका इंडी रेडिओच्या ॲपवरती आप ॲप्लिकेशन जे असतं त्याच्यावरती ऑडिओ बुक या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आपण सगळ्यांनी ती ऐका कारण मुद्दा याचा नाही आहे की आता ही धरणं पाडायची की कोणती ठेवायची असा मुद्दा नाही आहे मुद्दा असा आहे की धरणांमुळे आपल्याला म्हणजे हे करायचं असेल तर धरणांचा कुठचा तरी हिशेब तर मांडायला हवा धरणामुळे नुकसान नफा नुकसानीचा जो हिशेब आहे तो न मांडता आपण समजा धरणं बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला तर त्याचे अतिशय विपरीत परिणाम होत आहेत आणि हे विपरीत परिणाम जे आहेत हे hey, आता युरोपियन युनियनने किंवा अमेरिकेसारख्या मोठ्या देशांनीही मान्य केलेले आहेत आणि तीच गरज आपल्यालाही ते जाणून घेण्याची आहे कारण आपल्याकडेही मगाशी मदे, मदे मी उदाहरण दिलं तो म्हणजे गंगेमध्ये बिहारमध्ये जो गंगेच्या पुरामुळे जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे कहलगावला मी गेलेलो होतो तर कहलगावला अक्षरशः म्हणजे अनेक मच्छीमार कुटुंब आहेत ही परागंदा झालेली आहेत त्यांना गाव सोडून जायला लागलेलं आहे कारण दुसरं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि अशा प्रकारे त्याच्याशिवाय होणारं नुकसान म्हणजे पुरामुळे होणारं हा तर वेगळाच विषय आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याकडेही त्या त्या धरणानुसार आपल्याकडे याची चर्चा होण्याची गरज आहे अन्यथा आपण आपल्याकडच्या जी नैसर्गिक संसाधनं आहेत ती गमावून बसू आणि त्याचा अतिशय विपरीत परिणाम जीवनावरती म्हणजे आर्थिक आणि सामाजिक जीवनावरती होईल म्हणून या प्रकारची चर्चा सुरू करण्याची गरज आहे मराठी माध्यमांमध्ये मा या विषयावरती अजिबात चर्चा झालेली नाही चर्चा कधी होत नाही सगळ्या मागण्या ज्या असतात त्या धरण मा बांधण्याच्या असतात वादाचा मुद्दा एवढाच असतो की चा, चा हे धरण कुठे बांधावं एवढाच वादाचा मुद्दा असतो या वादाच्या मुद्द्याच्या पलीकडे आपल्याला जाण्याची गरज आहे हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम केला आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि या कार्यक्रमाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इंडी जर्नल या स्वतंत्र पत्रकारितेला आपला हातभार लावा धन्यवाद